Okay.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष करून सर्व पालकांना देव आहे. मी महाराष्ट्रात राहतो म्हणून केवळ मराठी बोलत नाही, माझा जन्म महाराष्ट्राचा, माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी जरी महाराष्ट्री नसली तरी मराठी भाषेचा मला अभिमान आहे. बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेलो आहे पण मराठी विसरलो नाही, कारण मराठी विसरायचंच नाही असा ठाम निश्चय निवासी बाळगला. आजच्या दिवशी आमच्या या लहान विद्यार्थी विद्यार्थिनी आपणासमोर जी मराठी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जे काही सादरीकरण केलेलं आहे त्याबद्दलच अभिनंदन कौतुक करतो आणि मराठी भाषेला जपा, कारण तीच भाषा आपल्या प्रत्येकाला जमत आहे.